विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंदिज स्वामी महानिर्वाण ब्रह्म समाधि ब्रह्म समाधि ने काढलेल्या उद्धारामुळे भोवताल ब्रह्मसमाधी काढलेल्या उद्धारामुळे भावतेच्या लोकांना आपल्या खऱ्या स्वरूपाची कल्पना आली आहे हे पाहून जनसंपर्क आणि मूळ स्वरूपाचा धरून माने समाधी घेण्याचा निर्णय केली। अवतार शब्द करायच्या महाराजांच्या मनात होतच पण त्याचे निमित्त मात्र भोवताच्या लोकांना ठेवलं असे दिसते। महाराज निराण्याच्या संबंधी हकीकत श्री प्रभुदेव यांनी ब्रह्मशी अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र लिहिलं आहे त्यात आले आहे। त्यातच माहितीच्या आधाराने पुढील भाग लिहिला आहे। आळंदीच्या गोपाळपुराच्या रस्त्यावर श्री विठ्ठल मंदिर बांधण्याचं काम महाराजांनी सुरू केले होते। महाराज एक शिष्य दत्तोपंत आठवले हे महाराजांना भिक्षेस जात असत त्यापुढे ते बाहेर गेले होते। महाराजाने बाळबुवा चक्रकेन यांच्या माडीवर स्वतःला कोंडून घेतले। बाळबुवा लक्ष्मणबुवा इत्यादी शिष्यांनी अशी आज्ञा केली की आतून दार उघडल्याशिवाय उघडा म्हटल्याशिवाय दार उघडायचे नाही। 8 दिवस झाले महाराजांनी खाणेपिणे यासारखे शारीरिक व्यवहारसुद्धा बंद केले होते। बाहेरगावी गेलेले दंतोपंत आठवले परत आले तेव्हा त्यांनी महाराजांनी आरामलेला प्रकाश समजला। तेव्हा दंतोपंतांनी तुम्ही कसे असे कसे करावे केले तेव्हा महाराज म्हणाले म्हणून काय झाले अशा शब्दात इतर मंडळीस दोष देऊन त्याची खोलीच दार उघडलं। महाराज असंस्थ होऊन काही अलौकिक यौगिक क्रिया करत होते। पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे याही वेळेस त्यांनी पोटातील आतडी बाहेर काढली होती। यावरून तसा तर्क होतो की शरीर वार्धक्य टाकून आयुष्यवर्धन करण्याची त्यांची मानस असावा अर्थात हा केवळ तर्क आहे। त्यांच्या मनात काय होते हे सांगणे कठीण आहे। दंतोपंत दार उघडल्यावर महाराजांनी क्रोधाने डोळे लाल केले व पुढे म्हणाले तुला हा कारभार कोणी सांगितला असो झाले ते झाले आता आम्हास राहायचं नाही। श्री विठ्ठल नंतर मंदिरात नेऊन ठेवून द्या। बाहेर काढलेले कातडी पूर्वत आत ठेवून महाराज आतेच तसेच असंच तर टकमक पाहत बसले म्हणून दिसले आणि श्वासोच्छ्वास बंद त्यामुळे उपस्थित असलेल्या मंडळींना महाराज आहेत की नाही ते ठरवणे पंचायत झाली। या लोकांना झालेला प्रकार फार वाईट वाटले पण कोण काय करू शकणार। महाराज आज्ञेप्रमाणे भक्त मंडळींनी त्यांना पालखीतून विठ्ठल मंदिरात नेऊन तिथे सोफ्यात ठेवून दिले। अण्णासाहेब पटवर्धन यांच्या मंडळींनी लगेच झालेला प्रकाशामध्ये निरोप पाठवला तो लागणकर वैद्यास नेऊन तातडीने महाराजांना आणले। अण्णासाहेबांसोबत पाहताच महाराजांनी हास्यमुद्रा केली व कुस्तीत ज्याप्रमाणे दंड थोपटतात असा आविर्भाव करून दंड थोपटले आणि मगाच उगाचे राहिले। अण्णासाहेब जवळ येऊन महाराजांना कापाय धरले व हे काय म्हणले आहे चला सोडून द्या असे म्हटले व चांदीच्या वाटीतून थोडेसे दूध आणले होते ते महाराजा तोंडास लावले व पहिलेचे पाहिजे म्हणून विनंती केली। त्याप्रमाणे महाराजांनी दूध पिऊन टाकले। महाराज शाळेचा पूर्वज सुरू झाला। काही वेळा लघुशंका झाली पण मरुळ ते कायम होती। अण्णासाहेबांच्या अंगात ताप असल्याचे आढळून आले। दुसऱ्या दिवशी सकाळी अण्णासाहेब त्याच्या मुलीच्या मुलीचे बारसे कसल्यामुळे पुण्यात निघून गेले। अण्णासाहेब गेल्यावर तिकडे महाराजांनी मोठ्या क्रोधाने स्वतः समाधीच्या ठेवण्यास मंडळींना सांगितले आणि ते सर्व केल्यास आपण सर्वांचा शाप टाकून असा वर धाक टाकला। महाराजांच्या उद्गाराने भोवताची मंडळी घाबरून गेली। त्यांनी महाराजांची समाधी ठेवली व जर वर दगड ठिपसविला। त्याचवेळी पुण्यात अभ्यासाहेब बारशेत जेवण उठवून श्रीगोंडाच्या गणपतीस दर्शनाकरता गेले होते। तेव्हा त्यांना असे दिसले की आळंदीच्या बाजूने एक तेजाचा गोळा येऊन आणि गणपतीच्या हृदयात शिरला। तेव्हाच अण्णासाहेब मनात समजले की आळंदी नक्कीच काहीतरी घोटाळा झाला आहे। पुढे आळंदीत झाल्यावर त्यांनी सर्व हक्के समजले। अण्णासाहेबांच्या महाराजा कृपेतले दुसरी एक अधिकारी सत्पुरुष यशवंतराव महाराज देवमल्ला यांच्याकडे नाशिकात बाळबुवा काय करावे हे विचारणं करता गेले होते। तेव्हा यशवंतराव महाराज बळबळ म्हणाले सर्व व्यवस्थित होऊन गेले आता काय त्याचे। त्याप्रमाणे पौष शुद्ध पौर्णिमा शके 1807 बुधवार दिनांक 20 जानेवारी 1886 रोजी महाराज निर्याण झाले। लोकृष्ण महाराजांची समाधी घेतली तरी श्रीसंत दासगुण महाराजांनी म्हटल्याप्रमाणे आळंदी निजानंद त्या गेले परी निळकण कोठे लांब गेले निज भक्ताचे रक्षण भले अहोत स्वामी सनेत। आळंदीचे महाराज अखंड वास आहेत आवेश श्री स एव धन्य तव भक्तिमाग्य तर्वाचक य सुकृते स एवं तव स्तुति य कृत्य तो सदैव सब स्तुवते दुष्यम वानम धैदव काशीखंड उत्तारद धर्मरेश्वर व्याख्यान।